ग्रीन कुंभ संकल्पनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानात शिक्षण, कामगार, सामाजिक संघटना अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास 131 संघटना सहभागी झाल्यात. सकाळी 7 पासून स्वच्छता अभियान शहरात सुरू झालेलं आहे. टिकाऊ फावडे, झाडू घेऊन हजारो हात गोदावरीच्या स्वच्छतेसाठी झटतायत. नाशिक शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. मी स्वतः माझे घर सुंदर व पर्यावरण पूरक करेल. या अभियानात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाशिकमध्ये जवळपास 60 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणांसह नाशिक शहरातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत, गोदावरी असेल, नासर्डी, वाघाडी, वालदेवी, दारणा, अशा सर्वच नद्या ज्या प्रदूषणाच्या विळख्यामध्ये अडकलेल्या आहेत, त्यांना आजचं दिवसाचं औचित्य साधून प्रदूषणातून त्यांची मुक्तता करावी या हेतूनं सर्व सामाजिक संघटना एकवटलेल्या आहेत. सरकारी अधिकारी जवळपास 19 ते 20 हजार सरकारी अधिकारी, त्यात काही शिक्षक आहेत, सामाजिक संस्था आहेत, हे सर्व एकवटलेले आहेत आणि गोदावरीसह नाशिक शहर स्वच्छ करावं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, काही शिक्षक आहेत. सर, काय सांगाल, एक मोठा इव्हेंट आज नाशिकमध्ये होतो. नाशिकमध्ये कुंभमेळा येऊ घातलेला आहे. आता जवळजवळ 1 महिन्यामध्ये कुंभमेळ्याला सुरुवात होईल. तर जो नाशिकची जी महत्त्वाची जी जलवाहिनी आहे, ती गोदावरी नदी, ती स्वच्छ होणं हे सर्वांचं कर्तव्य होतं, आमचं सगळ्यांचं कर्तव्य होतं. आज नाशिकमध्ये सर्वच कर्मचारी इथे उतरलेले, सो इच्छेने उतरलेले. आमची नाशिक एज्युकेशन सोसायटीचे जवळजवळ 350 शिक्षक आज याच्यामध्ये ह्या इव्हेंटमध्ये सहभागी होत आहे. आम्ही सकाळपासून जवळ 7 वाजेपासून तर आत्तापर्यंत गोदावरी स्वच्छ करत आहोत. पूर्ण स्वच्छ करण्याचा आमचा तो संकल्प आहे. आमच्या नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शिक्षिका या अभियानात सहभागी झाल्या आहेत. आज मला फार अभिमान आहे आमच्या सोसायटीचा की सगळ्याजणी सहभागी आहेत. याचा आदर्श इतर महिलांनी पण घ्यावा आणि त्यांनी पण सर्व महिला नागरिकांनी पुढे येऊन स्वच्छता करावी. सर्व शिक्षक लोक आहात, विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही असतात, विद्यार्थ्यांना काय संदेश देणार आहात? आमच्या नाशिक एज्युकेशन सोसायटीमध्ये जवळजवळ 15 ते 16 हजार विद्यार्थी आज शिक्षण घेत आहे. तर आम्ही ह्या विद्यार्थ्यांमार्फत की हे शिस्त संपल्यानंतरसुद्धा आम्ही ही जी गोदावरी स्वच्छता अभियान आहे हे कायमस्वरूपी राबवण्याचा प्रयत्न करू आणि पुढील शिस्तापर्यंत ही गोदावरी याच्यापेक्षाही कशी सुंदर होईल यासाठी आमच्या या विद्यार्थ्यांमार्फत, आमच्या नाशिक एज्युकेशन सोसायटीमार्फत आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवणार आहोत. जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.